तर माझ्या अंगावर आले, माझ्या नवऱ्याला मारलं, चष्मा तोडला त्याचा, मला मारलं, माझा हात पकडला. एक मराठी माणूस समोर आला नाही, एकही नाही. चुकी झाली आता होणार नाही. चुके म्हणून राजकीय पक्ष स्वतःला महाराष्ट्रीयन्स आणि मराठी लोकांचं कैवारी म्हणतात ना, त्या सगळ्यांनी आपल्या पाट्या काढून टाका आणि सगळ्यांनी मराठी माणसाची साईड घेणं बंद करा. माझी कळकळीची विनंती आहे, कारण या महाराष्ट्रात मराठी माणसाची काय किंमत आहे ना या मुंबईत, हे मला आज कळलंय आणि जाणवलंय. मी मुलुंड वेस्टला एका ठिकाणी, मला माहित नव्हतं ती बिल्डिंग कशी आहे, ऑनलाईन बघून गेले. शिवसाधन नावाची बिल्डिंग आहे, सोसायटी आहे मुलुंड वेस्टला. तिथे आम्ही ऑफिससाठी जागा बघायला गेलो, आम्हाला माहित नव्हतं ती लोकॅलिटी कशी आहे काय आहे. तिथल्या सेक्रेटरीनी सांगितलं इथे महाराष्ट्रीयन्स अलाउड नाही आहेत, मराठी माणसं इथे अलाउड नाही आहेत. महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसं अलाउड नाही आहेत, महाराष्ट्रीयन्स अलाउड नाही आहेत. आता याहून पेक्षा तुम्हाला वेगळं काय हवं? जेव्हा मी त्याला क्वेश्चन केलं, जेव्हा मी त्याच्याकडे रिटर्न रूलची कॉपी मागितली, तो अमरीत उमरीवर आला, मला बोला जाओ किसको लेके आओ, जाओ पुलिस को लेके आओ, जाओ किसको तुमको लेके आना है उसको लेके आओ. हे बोलला तो मला. एवढी मुजोरी, एवढा माज कुठून आला या लोकांमध्ये? कोणी यांना एवढं बळ दिलंय, कोणी यांना एवढं केलंय मोठं की आज महाराष्ट्रात राहून हे मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला इथे अलाउड नाहीये, मग आम्ही कुठे जाऊ? गुजरातमध्ये जाऊन राहू आम्ही? कुठे जाऊन राहू आम्ही? कुठे ऑफिस बनवू आमची? हे लोक सांगणार आम्ही कुठे अलाउड आहे आणि कुठे नाहीये? कशावरून का, कशासाठी, कोण आणि हे मराठी मराठी आणि तुम्ही मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे, आम्ही मावळे, आम्ही हे ते. अरे खड्ड्यात करा तुमचा मावळे, पण जर तुम्ही हे अशा लोकांना अलाव करत असाल मुंबईमध्ये, अशा लोकांना पोहोचत असाल. इजात फालतू एक्सपिरियन्स आला आज मला. मला अतिशय हार, हे जे रडणं आहे ना, हे माझा हा राग आहे माझा. मी शूट करायचा प्रयत्न केला, त्यांनी माझा फोन खेचून घेतला. त्यांची आणखी दोन माणसं धावत आली त्यांच्या सपोर्टला. हे सगळं रस्त्यावर चाललेलं, एक मराठी माणूस आला नाही, एक मराठी माणूस आला नाही, एकही नाही. तुम्हाला का लागत मग रायगडचा देखावा करायचा असतो फक्त तुम्हाला गणपतीला डेकोरेशनला, आणि मोठं शिवमुद्रा लावायचा असतात डेकोरेशनला? डोक्यात काय आहे का, मनात काय आहे का मराठी पण तुमच्या? राग येतोय मला सगळ्यांचाच, फक्त गुजराती माणसांचा नाही. मी असं नाही म्हणत की सगळी गुजराती माणसं तशी आहेत, पण आज जो मला अनुभव आला ना, तो प्रातिनिधिक आहे. त्या अख्ख्या एका सोसायटीमध्ये मुलुंड वेस्ट मधल्या जर मराठी माणसं अलाउड नाही आहेत, आय अफ्रेड मुंबई मुलुंडमध्ये, मुलुंड वेस्ट मुंबईमध्ये अख्ख्या अशी किती सोसायटी असतील? आज आलेला मला, आज आलेला अनुभव आहे, असा किती लोकांना किती वेळा अनुभव येत असेल? दिस इज हॉरिबल. हे फ्युचर आहे मराठी माणसाचं महाराष्ट्रात? आणि अजूनही स्वतःला काय मनसैनिक आणि शिवसैनिक म्हणत असाल ना कोणी, नका म्हणू, काही अर्थ नाही तुमच्या काहीच म्हणण्याला. आणि ही फक्त राजकीय पक्षांची जबाबदारी नाहीये, ही आपली मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून काही जबाबदारी नाहीये का? आय ट्राईड टू क्वेश्चन देम, तर माझ्या अंगावर आले, माझ्या नवऱ्याला मारलं, चष्मा तोडला त्याचा, मला मारलं, माझा हात पकडला. एक मराठी माणूस समोर आला नाही, एकही नाही. ते नाहीत ते पण बघितलं, तुम्ही दोन बघितलं, ते परेश भाईंचंच बघायला आलो, ते बघितलं, त्यानंतर हा टेलर बोलला हे पण रिकाम. अच्छा ओके, ते मला माहिती, ते मला माहिती, ओपन जस्ट करून टाकला, मला काही इंटरेस्ट नाहीये. पण त्यांनी येऊ दे, यांना पण येऊ दे, सुरेश येऊ दे, या 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 या. ते काहीतरी बोलले महाराष्ट्रीयन हा शब्द मी ऐकतो, हे बैठकले आणि हे बोलले नाही नाही महाराष्ट्रीयन अलाउड नाही. हात बीट बघून एक मिनिट, तुम्ही माझं ऐका.
तर मी यांना म्हटलं तुमच्या सोसायटीचा रूल आहे का की महाराष्ट्र अलाउड नाही, तर म्हणे हा रूल आहे, तर काय करणार तू? मी म्हटलं मला कॉपी दाखवा रूलची, तुमच्याकडे रिटर्न कॉपी असेल ना सोसायटीची, तर बोलले मी नाही देत जा तुला रिटर्न कॉपी, तुला पोलिसला आणायचं आहे आणि तुला कोणाला आणायचं आहे, तुला कोणाला आणायचं आहे आणि हे सगळं हिंदीतच बोलत आहे. आम्ही घाबरत नाही कोणाला. तर आम्ही त्यांचा वय बघून निघून गेलो. मी म्हटलं ठीक आहे काका बघूया आपण काय, आणि आम्ही निघून गेलो. त्याच्यावर नंतर तुम्ही मागून येऊन तुम्ही आम्हाला हाक मारली, बोलले थांबा काय बोलले माझे पप्पा आणि हे सगळं डोक्यातलं काढून टाका. तुम्ही असं बोलले काका, असे बोलले तुम्ही मी काय बोललो? तुम्ही काय बोलले? तुम्ही काय बोलले? एवढी मुजोरी बरी नाही दादा, एवढी मुजोरी बरी नाही, लक्षात ठेवा. समजला का? तुम्ही आमच्या राज्यात राहता ते माफी मागा. आता नाही समजला ना? आवाज खाली करा, आवाज खाली करा, आवाज खाली करून बोलायचं. चुकी झाली आता होणार नाही. बोला त्याच्यामध्ये जोडून बोला. मराठी माणसाची माफी मागतो ते बोला. मराठी माणसाची माफी मागतात. राज्यात माफी मागितली.